अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा. सर्वप्रथम मला तुम्हाला सांगायचं आहे की उद्याची पौर्णिमा, उद्या पौर्णिमा 12:01 सुरू होणार आहे आणि परवा म्हणजे 19 तारखेला 2:28 संपणार आहे. उद्याचा पूर्ण दिवस, उद्या दुपारपासून पौर्णिमा सुरू होणार आहे आणि परवा 2:28 संपणार आहे. तर आपल्याला सत्यनारायण उद्याच करायचं आहे, पण काही महिलांना नाही शक्य, ज्यांना मासिक धर्म आलाय, ज्यांच्या करात सुतक आहे, तर त्यांनी परवा केलं तरी चालेल. कारण परवा दुपारी 2:28 संपणार आहे, म्हणजे सूर्याने ती पाहिलेली आहे तर परवाची देखील धरली जाते. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याच करा, नाही तर परवा केलं तरी हरकत नाही. आता त्रिपुरारी पौर्णिमेचं अतिशय महत्व आहे, आपल्याला माहिती आहे. खरं तर आपण सगळेजण दिवाळी 5 दिवसाची आहे असं समजतो, पण खरं तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आणि तुळशी विवाहापर्यंत सगळ्यांच्या घरात दिवे लावले जातात, पंत्या लावल्या जातात, आकाशकंदील लाइटिंग लावली जाते. कारण असं म्हणतात की त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आणि दिवाळी तुळशी विवाहापर्यंत आपण दिवाळी साजरी करत असतो. बऱ्याच ठिकाणी अजूनही फटाके फोडले जातात, तर हे त्यामागचं कारण आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन, आपण सगळेजण करतो की महादेवाच्या मंदिरात लावून जाऊन अखंड दिवे किंवा जास्तीत जास्त दिवे लावायची एक प्रथा आहे, आणि तो दिवा रात्रभर जळावा याची आपण काळजी घेत असतो. आणि आपल्याला पण माहिती आहे की 750 दिवे लावले जातात. आपण आता आपण 750 दिवे तर एका घरात, आपल्या घरातही आपण लावू शकत नाही. मग कोणत्याही दुकानात आपल्याला माहिती की 750ची एक वात मिळते, 750 दिव्यांची ती वात मिळते जी तुपात भिजत घालून ती आपल्याला देवासमोर पेटवायची असते. हे सगळ्यांना माहिती आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला हे करायला चुकवायचं नाही याची कहाणी जर मला शक्य झालं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल, नाही तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देईन. मी ह्याच व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला त्याची कथा. बघा, त्रिपुर ह्या दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना करून त्यास संतुष्ट केले होते. मध्यंतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटापोट केला, परंतु व्यर्थ गेला. इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला. वर मिळाल्यामुळे त्याने सर्व देवांस सतावून सोडले. प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही. शेवटी भगवान शंकरांनी 3 दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले. आपले गेलेले वैभव परत मिळालेले सर्व देव देवास आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकरांचे आभार स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला. म्हणून त्याला देव दीपावली असेही म्हटले जाते. देवाप्रमाणे आपल्यालाही आपल्याही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा, दिव्याचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकरांच्या मंदिरात 750 वाटी म्हणजे 750 वाती जाळून दिवे लावून साजरा करतात. या वाती म्हणजे त्रिपुराच्या वाती होय. तसेच या दिवशी भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती जाळल्यावर राख म्हणजे भस्म काही जण सांबांच्या पिंडीला लावतात, कारण शिवाला भस्म प्रिय आहे असं मानलं जातं. त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरसुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहीत धरून त्याचे भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची पद्धत आहे. ही होती त्रिपुरारी पौर्णिमेची कहाणी. आता मी तुम्हाला सांगणार आहे, जसं आपण पाहिलं की 750 वाती लावायच्या असतात आणि ते फक्त त्रिपुरासुराचं प्रतीक म्हणून आपण त्या वाती जाळायच्या असतात. भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही हे करू शकता, पण जर तुमच्या आसपास मंदिर नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या घरात शिवाची पिंड असते. तुम्ही तुमच्या घरातही वाती जाळल्या तरी हरकत नाही. आता फक्त वाती जाळून होतं का, तर नाही. तुम्हाला माहिती का, हा दिवस जो आहे तो भगवान विष्णूंना देखील अतिशय प्रिय आहे. आपल्याला माहिती आहे की आपण दर पौर्णिमेला काही ना काही विशेष अशा सेवा करत असतो की ज्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होईल आणि भगवान विष्णूही प्रसन्न होईल. आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मी चंचल असते, पण जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही, तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला फक्त वाती जाळणं असं नाही, सगळ्यात महत्वाचं जर उद्याच्या दिवशी, खरं तर आपण सगळेच जण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो, पण उद्याच्या दिवशी जर आपण पौर्णिमेला म्हणजे उद्याला जर आपण सत्यनारायण केलं तर तो
ती जी सेवा आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते. आणि त्याच पद्धतीने आपण जर उद्या जर आपलं आपण जर सत्यनारायण केलं किंवा उद्यापासून जर दर पौर्णिमेला सत्यनारायण केलं तर ते आपल्या घरात सुख समृद्धी आयु आरोग्य आणि धनाची वृद्धी होण्यासाठी ते अतिशय महत्वाचं आहे. पौर्णिमेला सत्यनारायण कसं करायचं याचा व्हिडिओ मी केला आहे, प्लीज तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की चेक करा. त्याच पद्धतीने आपल्याला जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन करायला विसरायचं नाहीये. दर पौर्णिमेला आपण करतच असतो पण उद्याच्या दिवशी कुंकुमार्चन करायला आपल्याला विसरायचं नाहीये. विष्णू सहस्रनाम ऐकायला विसरायचं नाहीये. श्री सूक्ताचं तुम्हाला जास्तीत जास्त पठण करा. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. आपल्याला मात्र लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे म्हणून श्री सूक्ताचं पठण करणं चुकवायचं नाही. तुम्ही 16 वेळा श्री सूक्ताचं पठण केलं तर अतिशय उत्तम. कुंकुमार्चन करताना फक्त जर तुम्ही 99 मंत्र म्हटला तरी अतिशय उत्तम. किंवा जर तुम्ही श्री सूक्ताचं पठण करून जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी हरकत नाही. कुंकुमार्चन कसं करावं याचा पण व्हिडिओ केला आहे, प्लीज तुम्ही नक्की जाऊन चॅनलवर चेक करा. त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली उद्याच्या दिवशी म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी किंवा कार्तिक, ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा देखील म्हटलं जातं, तर ह्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामावलीचं पठण केलं तरी अतिशय उत्तम आहे. तुम्हाला हे नसेल शक्य तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणावा, ते देखील प्रभावशाली आहे. हे झाल्यानंतर विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र मी परत एकदा सांगते. ओम ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला परत एकदा सांगते. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात. आणि लक्ष्मी गायत्री मंत्र सांगते. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या मंत्राचा तुम्हाला शक्य तरी तर 16 वेळा करा. एक माळ केली तर अर्थात उत्तम. सर्वात महत्वाचं, आपल्याला माहिती आहे की स्त्रियांना कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायची परवानगी नाहीये, पण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं, कार्तिक हे भगवान शिवांचे पुत्र होते, जेव्हा कार्तिक यांना समजलं की आपलं दर्शन स्त्रिया घेऊ शकत नाही, तेव्हा त्यांनी माता पार्वतीला एक प्रश्न विचारला की असा कोणता दिवस आहे की ज्या दिवशी महिलांनी माझं दर्शन घ्यावं, तर माता पार्वतीने सांगितलं की कार्तिक पौर्णिमेला महिला तुमचं दर्शन घेऊ शकता. आपल्या जवळ जर कार्तिक स्वामींचं दर्शन असेल, सॉरी मंदिर असेल, तर तिकडे जाऊन नक्की तुम्ही दर्शन घ्या. आणि एक तुम्हाला मी उपाय सांगते. आपल्याला माहिती आहे की कार्तिक स्वामींचं वाहन आहे मोर, मोराचा पीस, असं एक घर नाही की ज्याच्यात ज्यांच्या घरात मोराचा पीस नसेल. उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, मोर पीस उद्या किंवा परवा या 2 दिवसात तुम्ही कधी पण करू शकता. आपल्याला काय करायचं आहे म्हणजे बघा, आपल्याला आपल्याला काय करायचं आहे, मोराचे पीस असता मोराचे पीस घेऊन जायचे, 2 मोराचे पीस घ्यायचे. ते कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जेव्हा तुम्ही जाल ते मोराचे पीस घेऊन जायचे, कार्तिक स्वामींच्या चरणांजवळ तिथे ठेवायचे. तिथे ठेवल्यानंतर नमस्कार करायचे आणि ते 2 मोराचे पीस घेऊन तुम्ही घरी यायचं. 1 मोराचा पीस तुम्ही तुमच्या तिजोरीत, जिथे तुमचं तिजोरी आहे, कपाट नाही म्हणजे कपाटात जिथे तिजोरी आहे तिथे तुम्हाला ठेवायचं आहे. आणि दुसरं जे आहे ते तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे, तुम्ही नक्की करा, याचा तुम्हाला फायदाच होईल. आणि याचा म्हणजे फायदा तर होतो पण याची परिणाम देखील चांगले आहे. धनवृद्धी होण्यासाठी याची मदत होते. आणि त्याच पद्धतीने मुलांच्या अभ्यासातही जर तुमच्या घरात जर तुम्ही मोराचे पीस लावले तर मुलाच्या अभ्यासातही त्याचा फायदा होतो, यात काही शंका नाही. अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. घरी सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. सबस्क्राईब करा, भेटूया परत अशा सेकंदांनी व्हिडिओ मध्ये.